बेकायदेशीरित्या जागा बळकविलेल्या संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक स्वाती आवळे यांनी केली आहे. परिशिष्ट सर्वे नंबर 5 इथल्या अंदाजे 30,000 चौरस मीटर नियोजित जागेवरील क्रमांक 5 हे भूखंड जलसंपदा विभागाचा असून या जागेवर सध्या मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय बौद्धिशी संस्था यांनी या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी ही जागा अतिक्रमण करून त्या ठिकाणी जाळीचं कंपाऊंड मारण्यात आलं असून ही जागा बेकायदेशीररित्या बळकवण्यात आली आहे. दरम्यान ही जागा कार्यालयामार्फत कोणत्याही संस्थेला देण्यात आली नसल्याचं समजतंय. त्यावरून या सदर जागेवर अतिक्रमण करून संस्थेच्या नावाचा बोर्ड लावण्यात येऊन ही जागा बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थापकांवर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा याबाबत मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन करण्यात येईल याची गंभीर नोंद घ्यावी असा इशारा नगरसेविका स्वाती आवळे यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे उपअभियंता व जनसंपर्क अधिकारी तसंच आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. भू क्रमांक 5 फायनल प्लॉट नंबर IV गट नंबर नगर भूमापन 44/1 मिळगत क्रमांक 5 या भूखंडावर काही संस्थेने अतिक्रमण केलेलं आहे. त्या अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे, ज्या संस्थेने केलेलं आहे, त्या संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत या ठिकाणी या संदर्भात आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की प्रभाग 5 जे मल्हार चौक ह्या परिसराच्या बाजूला आयुर्वेदिक कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या समोरील किमान 2 एकर जमीन, त्या जमिनीवर आपल्या जलसंपदाकडून कुठल्याही पद्धतीची वैयक्तिक किंवा सामाजिक पद्धतीची कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी उद्यान करण्यासाठी परवानगी न देता त्या ठिकाणी वनस्पती उद्यान म्हणून त्या ठिकाणी मातोश्री रमाई आंबेडकर मागासवर्गीय बौद्धिकशीच्या संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी वृक्षारोपणच्या नावाखाली त्या ठिकाणी किमान 2 एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न त्या संस्थेच्या संस्थाचालकांनी केलेला आहे. तरी आमची सर्वांची एवढीच विनंती आहे की जी शासनाची जमीन आहे ती शासनाची जमीन ताब्यात घ्यावी आणि ज्या संस्थेनं त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमण करणाऱ्या संस्थापक आणि त्यांचे जे सदस्य आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा कारवाई जर न झाल्यास तर आम्ही या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीचं आंदोलन करू असा आम्ही त्यांना इशारा देतो. यावेळी सकल मातंग समाज जिल्हाध्यक्ष सुहास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, उपाध्यक्ष दिलीप खंदारे, मनोज लोंढे, विष्णू जाधव, विकास कसबे, उमेश काळे, नामदेव भोसले आदी जण उपस्थित होते.